शिवसेनेचे तीन आमदार तानाजी सावंत, महेश शिंदे आणि शहाजी पाटील काही दिवसांपासून नाराज आहेत असं वारंवार दिसून आलंय. राज्यसभेला व्हीप त्यांनी असल्या कारणाने सेनेला मतदान केलं, पण विधान परिषदेत गुप्त पद्धतीने मतदान आहे, त्यामुळे या तिघांनी नाराजी निवडणुकीमध्ये दिसेल की नाराजी दूर करण्यात सेनाने ते यशस्वी ठरेल हे त्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. अधिक माहिती घेऊयात. सुमित सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुमित, आपण बघतोय की एकीकडे अपक्षांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सगळ्याच पक्षांचे सुरू आहेत, शिवसेनेचे सुद्धा सुरू आहेत, मात्र शिवसेनेच्याच नेत्यांच्या आमदारांची नाराजी काढण्याची एक मोठी समस्या आता शिवसेनेवर येऊन ठेपली आहे. महेश शिंदे, पाटील आणि तानाजी सावंत हे तीनही आमदार शिवसेनेचे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शिवसेनेबद्दल बोलताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान येत असतात किंवा शिवसेनेबद्दल ते नाराजी व्यक्त करत असतात. आणि अशा वेळेला आता विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि तेव्हा सगळेच पक्ष आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करत असल्याचे प्रयत्न तर आपण करताना बघतोय. पण अशा वेळी आता हे तीन आमदार जे स्वपक्षालाच नाराज असताना मदत करणार की ते इतरांच्या गळाला लागणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच या तीन आमदारांबाबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे विशेष काळजी घेताना दिसत आहेत. या तीनही नेते फुटणार नाहीत यासाठी एक तशी स्ट्रॅटेजी देखील ठरवली जाते आहे. आता परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला शिवसेनेच पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडून वळवून घेतलं जात आहे. पण अशाच वेळेस ज्या ही बातमी समोर आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात आता खळबळ माजली आहे. कारण फक्त आता अपक्षांनाच आपल्या गोटात वळवायचं नाही आहे तर आपल्या आमदारांना देखील आता सांभाळायचं आहे. त्यांना एक स्ट्रॅटेजी ठरवून आपल्याकडेच ते आपल्याला मतदान करतील यासाठी एक रणनीती आखायची आहे. त्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू असलेले आपण बघतोय संदीप. अगदी, त्यामुळे यामध्ये शिवसेनेला यश येणार का हे बघावं लागणार आहे. सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.